ईश्वर बोधिसत्व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती नागोठण्यात 3 मे 2022 रोजी मोठ्या उत्साही व आनंददायी वातावरणात साजरी होत आहे। भीमजयंती निमित्त नागोठणे शहरातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीचे मुस्लिम बांधवांकडून जोरदार स्वागत करण्यात आले। फटाक्यांची आतोषबाजी व घोषणांचा गजर करीत मुस्लिम बांधवांनी महामानवाला अभिवादन केले, तसेच भीमसैनिक व बहुजन बांधवांना सरबत दिले। भीमजयंती दिनीच रमजान ईद असल्याने भीमसैनिक व बहुजन बांधवांनी एकमेकांना गळा भेट घेत शुभेच्छा दिल्या। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, संविधानाचा विजय असो या घोषणांनी परिसर दणाणून निघाला। सामाजिक समता, बंधुत्व व ऐक्याचा संदेश देत मुस्लिम व बहुजन बांधवांनी राष्ट्रीय एकात्मता व ऐक्याचे दर्शन घडविले। यावेळी सर्वांचा उत्साह व जोश वाखाणण्याजोगा होता। मुस्लिम बांधवांनी दाखवलेल्या प्रेम व बंधुभावाचे सर्वत्र कौतुक होते। यावेळी कोरोना काळानंतर पुन्हा एकदा सालाबाद प्रमाणे रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध म्हणून ओळखली जाणारी महामानवाची जयंती नागोठणे शहरातील ऐतिहासिक शिवाजी महाराज चौकात साजरी होत आहे। भारतीय रिपब्लिकन पक्ष व बौद्धजन पंचायत समिती नागोठणे विभाग क्र 3 यांचे विद्यमाने मागील 30 ते 35 वर्षांपासून सामाजिक महापुरुषांची विचारधारा तळागाळात पोहोचून समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठीची सामाजिक बांधिलकी जपत सुरू असलेली समतेची विचारधारा समाजात पोहोचवण्यासाठीची चळवळ आजही अखंडपणे सुरू आहे। आज या ठिकाणी 131वी अवसरावरील जयंती आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मिरवणूक आलेली आहे आणि नागोठण्याच्या आमच्या मोहल्ल्याच्या नाक्यावर आज ईदीचा दिवस आहे आणि तरीसुद्धा सगळं मुस्लिम समाजाच्या लोकांनी या जयंतीचा या ठिकाणी भव्य स्वागत केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने सर्व समाज एकत्रपणे काम करण्याचा संदेश या ठिकाणी सर्व समाजाला आम्ही देत आहोत। तरी आपला या ठिकाणी आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करतो। संपूर्ण नागोठणे शहरातून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची भव्य आणि तितकीच देखणी अशी मिरवणूक काढली जाते। आजवर महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत संपादक लेखक वक्ते यांच्या उपस्थितीत अनेक जाहीर सभा झाल्या आहेत। यावर्षी देखील संविधानाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक सुनील देवरे व युवा सामाजिक प्रबोधनकार रोशन पाटील यांचे व्याख्यान होणार आहे। तसेच महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तिवंत आणि प्रसिद्ध गायक आणि कवी यांचे प्रबोधन करण्यासाठी भीम गीते यांचे आयोजन हे एक चर्चेचा लोकप्रिय विषय असतो। आंबेडकरी चळवळीतील कोकण नेते व्ही के जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर महोत्सव पार पडत आहे। यंदाच्या जयंती निमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक राजू बागुल मुंबई आणि गायिका राखी चौरे पुणे यांचा प्रबोधन पर भीम गीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। धम्मशील सावंत, लोकशासन न्यूज, रायगड।